नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजा भवानी प्राथमिक विद्या मंदिराच्या या व्हर्च्युअल क्लास मध्ये मी जानवळकर विजी आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो। तर आजच्या या तासिकेमध्ये आपणास इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यास या विषयातील आपली अन्नाची गरज या घटकातील पुढचा भाग आपला अभ्यासायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या तासिकेला आपण आपली अन्नाची गरज या पाठामध्ये माणसाचं अन्न कोणकोणतं असतं याबद्दल माहिती मिळवलेली होती, त्याचबरोबर प्राण्यांचं अन्न, जे प्राणी कष्टाचं काम करतात त्यांच्यासाठीचं अन्न कोणतं असतं याबद्दलही माहिती मिळवलेली होती। तर आजच्या या तासिकेमध्ये आपला पक्ष्यांचं अन्न हा घटक अभ्यासायचा। काय कोणता घटक? पक्ष्यांचं अन्न। बघा, ज्याप्रमाणे माणसाला अन्नाची गरज असते जगण्यासाठी, त्याचबरोबर प्राण्यांना देखील अन्नाची गरज असते, त्याचबरोबर तशाच प्रकारे पक्ष्यांना सुद्धा त्यांना जगण्यासाठी अन्नाची गरज असते। आता पक्षी हे अन्न कसं मिळवतात हे आपण थोडक्यामध्ये अभ्यासू। तर तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस शेतामध्ये पीक येतं आणि ते पीक ज्यावेळेस काढलेलं येतं, म्हणजे पीक पूर्ण ज्यावेळेस भरत, उदाहरणार्थ ज्वारी असेल, बाजरी असेल, हे पीक ज्यावेळेस काढलेलं येतं किंवा काढण्याच्या अवस्थेमध्ये असतं, त्या अगोदर 4-8 दिवस तुम्हाला माहिती की शेतामध्ये त्या पिकांमध्ये बुजगावणे उभा केलेली असते। मग ही बुजगावणे त्या पिकामध्ये का उभा केलेली असते बर माहितीये का? किंवा यावर कधी तुम्ही विचार केलाय का की ज्वारीच्या शेतामध्ये किंवा भाताच्या शेतामध्ये, म्हणजे साळीच्या शेतामध्ये किंवा बाजरीच्या शेतामध्ये असे बुजगावणे का उभे केली असते? तर त्याचं एक कारण आहे की त्यास ती तयार झालेली बाजरी, ती तयार झालेली ज्वारी किंवा ती तयार झालेले साळ म्हणजे भात असेल, तर हे सगळं खाण्यासाठी काय येतात? तिथं पक्षी येतात। बरोबर आहे, हे खाण्यासाठी काय येतात? पक्षी येतात आणि ते खातात, त्याचबरोबर त्या पिकाची नासाडी सुद्धा करतात। मग त्या पिकाची खाऊही नये आणि त्या पिकाची नासाडी करू नये म्हणून शेतकरी काय करतात, त्या पिकामध्ये बुजगावणं उभा करतात, जेणेकरून ते पक्षी त्या बुजगावण्याला भीतील आणि त्या वावरामध्ये येऊन त्या पिकांची नासाडी करणार नाही। तर या उदाहरणात आपलं मग काय लक्षात येतं की हे ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा तांदूळ असेल, हे पक्ष्यांचं काय आहे? अन्न आहे। लक्षात येते का? हे पक्ष्यांचं काय आहे? अन्न आहे आणि तेच ते खातात। मग ज्वारी, बाजरी किंवा तांदूळ हेच पक्ष्यांचं अन्न आहे का? तर नाही। विविध प्रकारची फळं बघा, ज्यावेळेस आंबे भरामध्ये येतात किंवा पाड झाला आंब्याचा असं आपण म्हणतो, त्यावेळेस तुम्हाला अनेक आंबे पक्ष्यांनी खाल्लेले दिसतील झाडावर। कुठं? झाडावर पक्षी ते आंबे खाल्लेले असतील आणि ते आंबे खाली देखील पडतात, त्या आंब्याला आपण काय म्हणतो? पाखरांनी खाल्लेला आहे। पाखरांनी म्हणजे कुणं? पक्ष्यांनी खाल्लेला तो आंबा असतो। तो आंबा कुणं खाल्लेला असतो? पक्ष्यांनी खाल्लेला तो आंबा असतो। लक्षात येते का? त्याचबरोबर पेरू, पेरूच्या झाडावर तुम्हाला अनेक पोपट बसलेले दिसतील किंवा अनेक प्रकारचे पक्षी बसलेले दिसतील। ज्यावेळेस पेरू पिकत येतो किंवा पिकलेला असतो, त्यावेळेस अनेक पेरू हे पक्ष्यांनी खाल्लेले तुम्ही पाहिलंच असत। बरोबर आहे का? म्हणजे हे सगळं काय आहे? त्या पक्ष्यांचं अन्न। लक्षात येते का? पिके तयार झाले आणि त्यातून दाणे भरू लागले की दाणे खायला सुद्धा आजूबाजूचे पक्षी येतात किंवा पक्ष्यांचे थवेच्या थवे त्या पिकाच्या शेतावर, शेतातील पिकावर तुम्हाला काय होतील? बसलेले दिसतील। आणि त्यांना उठवण्यासाठी शेतकरी एकतर भुजगावणं उभा करतो किंवा गोफणीच्या सहाय्यानं त्या पक्ष्यांना तिथून हाकलून देण्याचा प्रयत्न करतो। आता गोफण म्हणजे काय? गोफण म्हणजे एक दोरीपासून एक अशी वस्तू तयार केलेली असते, एक दोरी, त्या दोरीला समोरच्या भागात एक रुंद, त्या दोरीनंच गुंफून एक रुंद भाग तयार केला जातो। आणि हे बघा, अशा प्रकारची एक दोरी असते आणि या दोरीला जिथं काय केलेलं असतं, अशा प्रकारे एक रुंद गोप त्या दोरीचाच घेतलेला असतो। शेतकरी काय करतो? यामध्ये छोटे 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 काय करतो? मातीचे खडे भरतो आणि या दोरीच्या इकडल्या टोकाला धरून फिरवतो आणि तो
लांबवर काय होतो आपल्या त्या पिकामध्ये शेतातील पिकावर फेकतो, त्यामुळे काय होतात हे खडे असे पसरून त्या शेतावर जाऊन पडतात आणि बसलेले पाखरं ते पिकाची नासधूस करणारे किंवा पीक ते धान्य खात असलेली पाखरं उडून जातात। अशा प्रकारे गोफण फिरवून आपल्या पीक पाखरांनी खाऊ नये म्हणून शेतकरी गोफण फिरवून आपल्या पिकाचं रक्षण करत असतो। बघा, त्याचबरोबर आणखीन काय आहे महत्त्वाचा भाग, तर अनेक पक्षी हे तुम्हाला मानवी वस्तीत सुद्धा पाहायला मिळतील, म्हणजे ज्या ठिकाणी माणसं राहतात त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतील, म्हणजे माणसाच्या वस्तीच्या जवळच्या आजूबाजूच्या झाडावर अनेक पक्षी तुम्हाला अनेक पक्ष्यांची घरटे दिसतील। मग ते पक्षी तिथेच राहतात का, कारण माणसाच्या वस्तीत खाण्यासाठी त्यांना धान्य पाणी यांची सोय होते। म्हणजे पक्ष्याचं अन्न काय, विविध प्रकारची धान्य विविध प्रकारची फळं हे काय आहे पक्ष्यांचं अन्न आहे। वेगवेगळे पक्षी इकडे काही पदार्थ खातात, आता बघा मग सगळ्या पक्ष्यांचं धान्य फक्त अन्न धान्यच हे फक्त अन्न आहे का, तर नाही। उदाहरणार्थ कोंबडी, कोंबडी हे पक्षीच आहे, कोंबडी हा काय पक्षीच आहे। कोंबडी काय आहे तर किडे तर म्हणजे धान्य तर खाते परंतु त्याचबरोबर किडे देखील खाते, विविध प्रकारच्या अळ्या त्यांना शोधून शोधून किडे हे काय करते कोंबडी हा पक्षी खातो। कावळा, कावळा हा पक्षी मांस खातो, धान्य तर खातो परंतु त्याचबरोबर कावळा हा पक्षी मांस देखील खातो। लक्षात आलं का, म्हणजे असं विविध प्रकारचं अन्न हे ज्याप्रमाणे माणसाचं आहे त्याचप्रमाणे विविध प्रकारचं अन्न हे पक्ष्यांचं देखील आहे। आता त्याच्यानंतर पाहायचा भाग आहे अनेक छोटे छोटे प्राणी काय खात असतील, उदाहरणार्थ छोटे छोटे प्राणी आपण त्यांना काय म्हणू शकतो, झुरळ आहे की नाही, आपल्या घराच्या भिंतीवर असणारी पाल किंवा मग फुलपाखरू हे कोणतं अन्न खात असतील। मग बघा आता पाल, पाल हा प्राणी बरोबर आहे, छोटा प्राणी, मग तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवर लाईट लावलेली असते, तुम्ही हे उदाहरण किंवा ही हा प्रसंग तुम्ही अनेक वेळा पाहिलेला असते, पाल त्या लाईटीच्या जवळपासच असते। का बरं असते, कारण पालीला त्या लाईटीवर जे छोटे छोटे पंखुडे किंवा छोटे छोटे किडे उडत असलेले असतात ते काय करते, ती पाल चटकन धरून खाते, तिच्या अन्नाची सोय त्या लाईटीच्या आजूबाजूला असते। म्हणून भिंतीवर राहणारी पाल ही नेहमी तुमच्या घरात लावलेल्या लाईटीच्या आजूबाजूला तुम्हाला दिसेल, कारण तिथं जे लाईटीवर गोंगावणारे जे काही जीव आहे जे काही किडे ते किडे तिथे येतात आणि आल्याच्या नंतर पाल त्यांना काय करते खाऊन टाकते। त्याचबरोबर ढेकूण, ढेकूण काय करतो हा माणसाचं रक्त शोषतो, ढेकूण काय करतो रक्त शोषतो। गोचीड हे प्राण्यांचं रक्त हे गोचिडाचं अन्न, त्याबरोबर ढेकण हे माणसाचं रक्त हे ढेकणाचं अन्न तो ते खातो। गोचिडाचं अन्न काय आहे, जनावर ढोर यांच्या पाठीला तो चिटकून बसतो, त्यांच्या पोटाला तो चिटकून बसतो आणि त्यांच्यापासून तो काय करतो त्याच्या पोटात त्या प्राण्याच्या शरीरात असलेलं रक्त पितो, म्हणजे प्राण्याचं रक्त हे त्या गोचिडाचं अन्न। पाली सरडे छोटे पाल असेल किंवा झाडावर राहणारा सरडा असेल ते छोटे छोटे किडे धरून खातात। सुरवंट आणि काही कीटक झाडाझुडपाचे पानं खातात, कुरतोड सुरवंट किंवा काही कीटक जे असतील ते झाडाझुडपाचे पानं खातात। तर फुलपाखरू, फुलपाखरू सर्वांनी रंगबेरंगी असलेले फुलपाखरू सर्वांनी बघितलेलेच असेल, तर फुलपाखरू हे काय आहे फुलातील रस शोषून घेतो, म्हणजे फुलपाखराचं अन्न काय आहे त्या फुलातील रस हे फुलपाखराचं अन्न आहे, तो शोषून घेतो आणि आपली भूक भागवतो। लक्षात आलं का, आता त्याच्या पुढचा भाग बघा। डास ही सगळ्यांच्या परिचयाच्या, आणि तुम्ही म्हणाल की डास म्हणलं की डास काय खाऊन जगतात म्हणलं की माणसाचं अन्न, हे तुम्ही सहज सोपा आणि साधं उत्तर, तुम्हाला माहितीये की माणसाच्या माणसाला ते चावतात आणि माणसाच्या शरीरातलं रक्त शोषून घेऊन ते जातात। मग सगळेच डास हे माणसाच्या शरीरातलं रक्त खाऊन जगतात का,
या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. सगळेच डास माणसाच्या शरीरातलंच रक्त शोषून आपलं जीवन जगतात असं नाही. अनेक प्रकारचे डास आहेत, त्यातील खूप कमी प्रकारचे असे डास आहेत की जे माणसाच्या शरीरातील रक्त शोषून आपली भूक भागवतात किंवा माणसाच्या शरीरातील रक्त हे त्या डासांचं अन्न आहे. बरेचसे डास हे वनस्पतींच्या रसाचं शोषण करतात, फारच कमी प्रकारचे डास हे माणसाचं रक्त शोषित असतात. बरेच असे डास आहेत किंवा असे काही मच्छर आहेत की जे वनस्पतीच्या पानातील रस शोषून आपलं भूक भागवतात, म्हणजे वनस्पतीच्या पानातील रस हे त्यांचं अन्न. लक्षात आलं का? तर आज अशा प्रकारे आज आपण वनस्पतीचा आणि छोट्या छोट्या प्राण्यांच्या अन्न कोणतं आहे याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. पुढच्या तासी केला आपण वनस्पतीचं अन्न कसं तयार होतं किंवा वनस्पती आपलं अन्न कसं मिळवतात याविषयी माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर ही तासिका देखील या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.